शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के भिवंडी तालुका प्रमुख सन्माननीय श्री कुंदनजी पाटिल के नेतृत्व में भिवंडी लोकसभा चुनाव महाविकास आघाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार सुरेश बालियामामा महात्रे के उम्मीदवारी को लेकर तथा शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष को मजबूत करने के उद्देश्य से दिनांक 6 अप्रैल 2024 से श्री आई वज्रेश्वरी माता की दर्शन कर शिव संपर्क अभियान की शुरुआत की गई थी। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आज दिनांक 16 अप्रैल 2024 को भिवंडी तालुका के गुंदौली गांव में श्री गंगा माते की दर्शन कर इस शिव संपर्क अभियान की समापन किया गया। इस शिव संपर्क अभियान में मुख्य रूप से भिवंडी तालुका प्रमुख कुंदनजी पाटिल, उप जिला प्रमुख तुलसीराम पाटिल, थाने जिला सचिव जयनाथ भगत, उप जिला प्रमुख गोपाल पाटिल, प्रकाश भोईर, इरफान भूरे, विजय पाटिल, संपर्क प्रमुख भिवंडी कृष्णा वाकड़े, विधानसभा संपर्क संघटक हनुमान पाटिल, सचिव दीपक पाटिल, राजेंद्र काबाड़ी, सचिन पाटिल, आदिवासी सेल थाने जिला कक्ष कार्य अध्यक्ष महादेव घाटाल, दशरथ पाटिल गुरुजी, आदिवासी सेल थाने जिला अध्यक्ष प्रकाश तेलीवरे, युवा सेना तालुका अधिकारी पंकज घरत, सचिन पाटिल, जयश जोशी तथा महिला आघाड़ी भिवंडी तालुका की श्रीमती फसीताई पाटिल, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, वल शाखा प्रमुख अनंत भामरे, उप विभागीय प्रमुख दयाराम पाटिल, श्रीमती कविता ताई भगत, भावना ताई ढमने, शिव आंगनवाड़ी सेविका तालुका अध्यक्ष सरिता ताई पाटिल, प्रवीण खान, अक्षरा लाल मैडम, मालती ताई पाटिल, कमला ताई पाटिल सहित भारी संख्या में शिव सैनिक महिला व पुरुष उपस्थित थे। तो वहीं श्री कुंदन पाटिल ने भिवंडी लोकसभा के उम्मीदवार सुरेश बालियामामा महात्रे को ज्यादा से ज्यादा वोट देकर जिताने की अपील भी की। आता शाखेचा प्रमुख जो आहे त्याच्यावर पूर्णपणे शिवसेनेची दारोमदार आहे। अरे आता या शिवसंपर्क अभियानाचा उद्देश मुळात तोच आहे की जे शाखा प्रमुख आहेत त्यांचा कुठे मान सन्मान राखला गेला पाहिजे, त्यांना मान दिला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या ज्या भावना आहेत किंवा त्यांची जी सध्याची परिस्थिती आहे ही तालुका प्रमुखांपर्यंत पोहोचणे किंवा जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे। या शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत खरं तर असं म्हणतात की आजची युवासेना ही उद्याची शिवसेना आहे। अशा या शिवसंपर्क अभियानांतर्गत बऱ्याच ठिकाणी वरिष्ठ शाखा प्रमुख जे आहेत त्यांच्याशी भेटण्याचा योग आला। त्यांच्याशी भेटत असताना असं आपल्याला जाणवलं की आपण उगाच तू मोठा की मी मोठा या पंधरात पडलो आहे। कारण काही शाखा प्रमुख असे आहेत त्यांनी आयुष्यभर ही शिवसेना सोडली तर दुसरं काहीच कमवलं नाही, त्यांनी पूर्ण सगळं कमवलं। या विधानसभेमध्ये आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये नंबर वन असे तालुका प्रमुख कुंदनजी पाटील साहेब ते आज आहे। तर आता अजून कुठल्या तालुका प्रमुखांनी निवडला नाही, या महाराष्ट्रात सुद्धा कोणी आजपर्यंत असा तालुका प्रमुख शिवसैनिकांचा अभिनंदन केलेलं नाही, म्हणून मी तालुका प्रमुखांचे अभिनंदन करतो आणि सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे पण अभिनंदन करतो की सहा तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत जो अभियान झाला त्या खेळली वातावरणामध्ये मजाक मस्ती करून उन्हातानामध्ये प्रेक्षक सेन्सिल असून त्या उन्हातानामध्ये शिवसेनेत खेळले पटेले घर कुठली कोणाच्याही चेहऱ्यावरती नाराजी दिसली नाही आणि कोणी असा अर्धवर सोडून सुद्धा निघून गेला नाही, म्हणून त्या सर्व शिवसेनेचे अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या शिवसंपर्क अभियानाची सांगता या गुंदोली गावामध्ये होते। मित्र इथं सांगता कळत नाही या दिवशी दिनांक 7 तारखेला आपण वज्रेश्वरी मातेचा दर्शन घेऊन आपण श्रीफळ फोडला, त्याच वेळेला फोन आला तुम्ही नारळ कशाचा फोडला, तर ज्याने आमचा पक्ष फोडला त्याला फोडण्यासाठी आम्ही हा नारळ फोडलेला आहे। माझा मित्रच होता, त्याने फोन केला तेव्हा त्याला हा उत्तर दिला। मी शिवसैनिकांना सांगतोय का ज्या भाजपने ज्या भाजपला स्वर्गीय इंद्रोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बोटावर धरून वर केलं त्या भाजपनी आपला पक्ष फोडला, तर मी सगळ्यांना एक नम्र विनंती करतो इथे शिवसैनिक असतील बाल्यामध्ये काही समर्थक असतील लोक कोणी पण असू दे त्या सगळ्यांना सांगू इच्छितो का ही स्मृती तुमच्यामध्ये ठेवा। भाजपला तळीपार केल्याशिवाय हा भिवंडी लोकसभा भाजपला तळीपार केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसू नका। दिनांक 20 तारखेपर्यंत ही जी तळमळ आली अशी ठेवा, एवढंच बोलतो। जय हिंद।
जेव्हा 6 तारखेला जो नारळ फुटला आपल्या जनसंपर्क अभियानाचा, त्याचे पडसाद पूर्ण भिवंडी तालुक्याच्या भिवंडी तालुक्याच्या बाहेर सुद्धा म्हणजे आम्ही संपूर्ण अजूनही माहिती तालुके फिरत आहोत, तिथून सुद्धा या संपर्क अभियानाची खूप चर्चा झाली. आणि जे शिवसैनिकांमध्ये, कारण आम्ही मोठी शिवसैनिक फिरत आहोत, जे शिवसैनिकांमध्ये जो उत्साह वातावरण निर्माण झाला याची चर्चा आम्ही प्रत्येकच ऐकत होतो आणि बघत होतो. तरी आम्हाला प्रत्यक्ष या अभियानात सहभागी होता आलं नाही, तरी सुद्धा आम्ही लांबून आणि मनाने या अभियानासोबत जोडलेलो होतो. मी आपल्या या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय बाळामामा म्हात्रे साहेब यांच्या विषयी 2 शब्द सांगेन. कारण शिवसेनेची नाळ कशी जोडलेली, आता एक उदाहरण देतो की आमच्या धुंदोली गावात जेव्हा पहिलं प्रवेशद्वार आम्ही उभारलं तेव्हा मी कदाचित ग्रामपंचायतमध्ये सरपंच सदस्य होतो मला आठवत नाही, पण त्या प्रवेशद्वाराचं नाव काय द्यायचं असं जेव्हा एक चर्चेसाठी आम्ही बघतो सर्व सन्मान्य सदस्य त्यावेळेचे, तेव्हा बाळामाऊ साहेबांनी एक उदाहरण आम्हाला दिलं की आपल्याला राजकारणात ज्यांनी आमदार राजकारणात जे शिकवलंय तेव्हा मी कदाचित शिवसेनेत नव्हतो मला वाटतं, तरीसुद्धा त्यांची नाळ शिवसेनेची कधी दिसली नाही. आणि त्यांनी सांगितलं ज्यावेळेस आपल्याला राजकीय गुरु आपले आदरणीय धर्मवीर दिघे साहेब त्यांचं नाव आपल्याला ह्या प्रवेशद्वाराचं आणि ह्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन करण्यासाठी सरदार श्रीकांत शिंदे साहेब त्यावेळेस आले होते आणि त्यांनी नाव वाचून मामांना बोलले की नाही अजूनही तुम्ही शिवसेनेसोबत आहात हे याच्यावरून दिसतं की अजून तुम्ही शिवसेनेची नाळ तुटलेली नाही की शिवसेनेसोबत जे तुमचं काही ही मनाने तुम्ही शिवसेनेशी जोडले हे अजून दिसतंय हे त्यावेळेस माझ्यासमोर ही घटना आहे. तर अशा प्रकारे आज शिवसैनिक आहे बाळामामा म्हात्रे यांची सुद्धा नियुक्ती त्यांनीच केली होती. आदरणीय योगेश पाटील साहेब यांना उपतालुकाप्रमुख सुद्धा साहेबांनी दिलं आणि त्यांनी दिलेलं पद सांगण्याचं तात्पर्य काय, त्यांनी नियुक्ती केली होती आणि ती माणसाने सगळी घडली बरोबर. आणि आता एक समोर चित्र आहे आपल्याला, भ्रष्टाचार जनता पक्षाच्या समोर 20 तारखेला येणारा महाविकास आघाडीचा धर्म आक्रांत काळाचा दिवस आणि तो आपण पाळणार आहोत. जी स्मृती तुम्ही शिवसेनेच्यामध्ये किंवा जनसामान्य माणसांमध्ये जी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं फळ निश्चित मिळणार आहे आणि ते यशस्वी होणार आहे. 20 तारखेला आपल्याला ते दाखवायचंच आहे. ज्या गद्दारींनी जो काही प्रकार केलेला आहे त्यांना ते शिक्षा करावी लागेल सर. ते संविधानाच्या विरोधात जे काही प्रकार घडलेले आहेत ते संविधान वाचवण्यासाठी करावं लागेल. आपण कुणाला वाचवतो, आपण कुणाला निवडून आणतो, बाळामामाला निवडून आणतो, कारण महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे म्हणून ते करायचं आहे आपल्याला आणि ते आपण निश्चितच करणार आहोत. कारण 2014 आणि 2019 चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे, परंतु त्याची पोचपावती माझ्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांनी तर भेटली नाही, नेहमी अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. खरं ही संकल्पना गेल्या 3-4 महिन्यापासून डोक्यात आली होती परंतु मूर्त निघत नव्हता. एक वेळेला आम्ही जसं पंकज भाऊंनी सांगितलं की आम्ही भूपेंद्र भाऊजींच्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि तिथं योगायोगाने महिला आघाडी, शिवसेना आणि युवासेना ही एकत्र भूपेंद्र भाऊंबरोबर चर्चा करत असताना तिथे चर्चा झाली की आपल्याला शिवसंपर्क संवाद अभियान चालू करायचं आणि ती आपण आई वज्रेश्वरी मातेच्या मंदिरातून 7 तारखेला सुरुवात केली. खरं तर ही मी सांगता सांगणार नाही, कारण 1001 टक्के मी तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेला मी 21 जिल्हा परिषद गावामध्ये फिरलो आणि 21 जिल्हा परिषद गावामध्ये फिरत असताना माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांना भेटत होतो, माझ्या शाखा प्रमुखांना भेटत होतो, तेव्हाच निश्चित आलेलं आहे का 1-4 तारखेला गुडाला अपघात. ज्या जिल्हा परिषद गटामध्ये मी फिरत होतो माझ्या बरोबर माझी टीम फिरत होती, मी शाखा प्रमुखांशी संवाद साधत होतो, संवाद साधत असताना मी शाखा प्रमुखांना सांगत होतो का तुम्ही या गावचा कणा. तर एक वेळेला उद्धव साहेबांच्या सभेमध्ये मी असताना चर्चा झाली की साहेब, उद्धव साहेबांना कार्यकर्ते म्हणत होते की साहेब या भारतातले सर्व हँडिकॅप्टर या बीजेपी पक्षाने बुक केलेले निवडणुकांमध्ये एकही हेलिकॉप्टर मिळणार नाही. त्यावेळेला माझा वाक्य होता की साहेब हे हेलिकॉप्टर सर्व भारतातले बुक करू शकतात परंतु बाळासाहेबांनी तयार केलेला हेलिकॉप्टर म्हणजे माझा शाखा प्रमुख कोणी बुक करू शकत नाही.
सहा तारखेपासून सोळा तारखेला सांगायला निघाले. जिथं जिथं मी गेलो असं मला एकही कुठे भेटलं नाही का माझा शाखा प्रमुख गद्दारी करून दुसऱ्या कुठल्या पक्षात गेले. प्रत्येक शाखा प्रमुख माझा जशाच तसा वाट पाहत आहे कधी निवडणूक लागत. ही योगायोग झालेला आहे की सुरुवात वज्रेश्वरी आईच्या मंदिरात होते आणि सांता गंगामाता मंदिराजवळ होते. खर तर अनेकांना वाटलं असेल की सर्व ठरवून केलं असेल, परंतु विकास भवानी मला खरं तर आज अशी सांगितली की आपण शनुमतीच्या मंदिरापासून सुरुवात करू दापोड्याला न करता का, तर तिथं शनुमती मंदिरात मालेमामा दर्शनाला येणार. मी बोलून मी हातवरून सांगतोय की आजचा दिवस फक्त टाल, कारण थोडासा आम्हाला आदेश येणं बाकी होता, परंतु आम्हाला दुपारीच आदेश आलेला आहे. शिवसेना कार्यकर्ता आदेशावर घडणार आहे. तुम्ही त्याचं महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरण बघितले असतील, म्हणून मी भिवंडीचंच उदाहरण सांगेन की ज्याला डायव्हर होता त्याला मातोश्रीकडून उमेदवारी मिळाली. आपण विचार केला नाही का तो डायव्हर आहे, त्याला एकदा नाही तर दोन वेळेला आपण त्याला आमदार बनतो. ही शिवसेनेची परंपरा आहे. एकदा आपल्याला आदेश आला का आपण कोणाच्या बापाला का भेटत नाही. मला अनेक लोकांनी फोन करून सांगितलं असेल किंवा अनेक लोकांनी भेटूनही सांगितलं असेल, अरे तो आतापासूनच प्रचार चालू केलेला आहे, तुझ्या लक्षात आलेलं आहे का तू ज्या जिल्हा परिषदामध्ये त्या जिल्हा परिषदामध्ये बाल्यामामाचा मुलगाही काम करतोय आणि बाल्यामामाचा मुलगाही होतो त्या जिल्हा परिषदामध्ये निवडणुकीला उभा राहणार आहे. मी त्यांना सांगितलं होतं का बाल्यामामावर माझा विश्वास आहे. ज्या वेळेला या जिल्हा परिषदामध्ये मला उमेदवारी मिळाली तेव्हा बाल्यामामा याच जिल्हा परिषदामध्ये होता, परंतु पहिला बाल्यामामा असेल की त्यांनी सांगितलं इथं उमेदवार कुंदन पाटील होता. आणि सांगता सांगता आपल्या संपर्क यात्रा चालू होती आणि परवाच्या दिवशी योगायोगाने बाल्यामामाची आमची सर्वांची एकत्र भेट झाली, बैठक झाली. त्या बैठकीमध्ये चर्चा झाली. आमच्या जिल्हा प्रमुखांना बनलेले प्रश्न आम्ही बाल्यामामाला समजावून सांगितले की ज्या व्यक्तीला आम्ही 10 वर्षे 2 वेळा निवडून दिलं तीच व्यक्ती आमचा पक्ष संपवण्याचा काम करत होता, परंतु पुढे भविष्यात ज्या वेळेला आम्ही तुम्हाला निवडून देऊ त्यावेळेला माझ्या शिवसेनेचा एकही पदाधिकारी तुम्ही तुमच्या पक्षात घ्यायचा नाही हे पहिलं आम्हाला आश्वासन द्या. तर बाल्यामामाने सांगितलं मी म्हणता शिवसेनेही घेत आहे. तुम्हाला असं वाटत असेल का बाल्यामामा असं करेल, तर बाल्यामामाने अनेक उदाहरणं सांगितली, माझंही उदाहरण त्यांनी सांगितलं की अनेक वेळेला मला लोक येऊन हेही सांगतात त्यांनी शब्द डायरेक्ट सांगितला का माझ्या मुलाला मी 5 वर्ष निवडणुकीत उतरणार नाही. मला 100% विश्वास होतो, कारण मी शिवसेनेची निष्ठा बघितलेली आहे. कारण ज्या वेळेला 2014 पूर्वी मी काँग्रेसमध्ये काम करत असताना आणि आज डॉक्टरसाहेबांनी जसं सांगितलं मी नेहमीच सांगतोय की जर तुम्हाला तुम्ही पैसे अनेक पक्षामध्ये कमवू शकता, तुम्ही नाते होते अनेक पक्षामध्ये जमवू शकता, परंतु इज्जत आणि मान सन्मान हा फक्त शिवसेनेमध्ये मिळतो. तुम्ही ज्या गावात जाल त्या गावामध्ये बघा फक्त कोण येतो तुम्हाला शिवसेने घेतो 10, 12, 15, 20 लोक आधीच तयार असतात. मी काँग्रेसमध्ये असताना मी जर सांगितलं ना की मी तुमच्या गावात येतोय तर 10 लोकांना फोन करायचं, 5 लोक असे करू. आणि तुम्हाला हेही सांगेल की प्रत्येक निवडणूक आली का आपण काय गाणी करतोय की आमचा शिवसैनिक वळाभाव घालून प्रचार करतोय, आमच्या शिवसेनेला काही लागत नाही. परंतु मी आज जेव्हा ही सांगता होईल मी उद्धव साहेबांना भेटायला जाईन, हे सर्व फोटोज वगैरे सर्व घेऊन जाईन, तेव्हा सांगेन साहेब बाळासाहेबांनी घडवलेला माझा शाखा प्रमुख आता मजबूत झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी काजू बदाम आम्हाला घाम मिळतो. प्रत्येकाची बंगले तुम्ही बघाल ना तर करोडो रुपयाचे बंगले आमच्या शाखा प्रमुखाशी धरले, माझा शाखा प्रमुख मजबूत झाले. त्याच्यामुळं आता एखाद्याला वाटत असेल की मी अनेक वेळेला पैसे देऊन मदत घेत होतो, आता बाल्यामामा आहे आता काय घाबरायची गरज नाही. कोणी पैशाला चुकू नका, तुम्हाला मी विनंती करतोय तुम्ही पैशाला चुकू नका. मी आज का स्पष्ट बोलतोय, मी 6 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत स्पष्ट बोलून आज का स्पष्ट बोलतोय. आज संजय राऊत साहेबांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये डिक्लेअर झाले की भिवंडीने सर्व शिक्षकांनी बाल्यामामाला जाहीर पाठी तर आम्ही आज सकाळपासून फिरत असताना माझ्या मनात एक धाकधूक होती, पण मला वाटलं बाकीचे आनंदी झाले असतील का सांगता होते 6 तारखेपासून सकाळी 9 वाजता उठायचा, बायकोला सांगायचं नाश्ता बनवलं तर ठीक नाही तर तसंच निघायचं. मला माहीत आहे माझा शाखा प्रमुख तिथं तयार असेल नाश्ता घेऊन, पण असं वाटत होतं की आज मला तरी वाटतं माझ्या बाकीच्या कार्यकर्त्यांना बरं वाटलं. माझ्या मनात काय धाकधूक होती आता उद्या करायचं काय, परंतु जो माझा कार्यकर्ता माझ्याशी गुपचूप बोलत होता साहेब आता उद्या कसं करता हे, तर खरं तरी आपण पालखी काढली होती आणि पालखीमध्ये जसे साईबाबाची पालखी असेल विठ्ठलाची पालखी असेल तसा आनंद असेल,
तसा आनंद या सव्वा यात्रेमध्ये बाहेर आला. आणि खरंच त्याचं आपल्याला जिवंत उदाहरण सांगतोय मी. आम्ही पायेगावमध्ये गेलो होतो, पायेगावच्या शाखा प्रमुखांना भेटून होतो. योगा योगाने महिला मंडळाला कसं माहिती मला माहिती नाही, त्या वन म्हणण्यासाठी त्यांच्या मंदिरात गेल्या होत्या. त्यासाठी आम्ही पुनरपाठी लागल्यात आणि शिवशेती घालत ना, त्यांना आम्हाला भेटायचंच आहे, त्यांना बोलून घ्या. आम्हालाही बरं वाटलं, त्याला महिला बोलवतात काहीतरी समस्या, त्यांना मी गेलो तिथं बसलो. बसल्यानंतर त्यांच्या समस्या फक्त एकच आहे का, इको सेन्सिटिव्ह झोनच्या संदर्भात त्यांनी माझ्याशी चर्चा केली, मी त्यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना स्पष्ट भाषेत, मी बाल्यामामाला फोनही केला नाही, मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं, बाल्यामामाला खासदार करा, इको सेन्सिटिव्ह झोन आपोआप निघून जाईल. तर ही एकमेव व्यक्ती अशी आहे त्याला शासनाच्या निधीची गरज पडणार नाही. त्याने एकदा ठरवलं मला एक गोष्ट करायची आहे, तो 100% करणार, त्याची जागा विकणार, काही करणार, तो पुरा मारणार. म्हणून माझ्या सर्व शिवसैनिकांना सांगतोय, आज सांगता जरी असली तर 100% मला गॅरंटी आहे का, उद्या किंवा परवा आपली पत्रकार परिषद होईल आणि पुन्हा आपल्याला आदेश येईल की भाजपच्या दोरीला 24 तास चिकटून राहा आणि आपला महाराष्ट्र आघाडीचा प्रचार. त्याच्या मला घाबरण्याचं काही कारण नाही. जसे 6 तारखेपासून 16 तारखेपर्यंत काचून बसत किस्ता मिळत होते, पुढे मिळणार कोणी काही आवडायचं कारण नाही. आता आपला शिवसैनिक मजबूत झालेला आहे, आता आपल्याला आता रडायची गरज नाही. मित्रांनो एकच सांगेन, या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मला अनेक लोकांना भेटता आलं. तुलसीराम पाटील साहेबांसारखा 70 वर्षाचा व्यक्ती त्या टायमाला माझ्याबरोबर फिरत होता, त्या टायमाला माझ्या अगोदर पाटीचं मला बाहेरून कुठल्यातरी दरवाजातून किंवा किती आवाज आलो, पाटीचं तुम्ही आले तिथं बघायला गेल्यानंतर एखादा काठी टेकलेला व्यक्ती किंवा थोडासा लंगडत लंगडत चालणारा व्यक्ती पाटीलसाहेबांच्या समोर येऊन द्यायचं. मग सरळ सांगायचं का पाटीलसाहेबांच्या आम्ही खांद्याला काम करणारे शिवसैनिक, असे निष्ठावंत शिवसैनिक आज परिस्थिती खराब झाली तरी सुद्धा शिवसेनेकांनी सोडली. ह्या गद्दारांनी काय सांगितलं की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेलो, उद्धव साहेब आम्हाला वेळ देत नाही, उद्धव साहेब आमच्याकडे लक्ष देत नाही, उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलेलं आहे, असे अनेक खोटे कारणं सांगून ही लोक शिवसेनेची गद्दारी करून गेली. मला हेच लोकांपर्यंत दाखवायचं होतं, हेच माझ्या शाखा प्रमुखांना सांगायचं होतं की आज तुमची वेळ आलेली आहे, तुम्ही गावात ह्या लोकांनी जे खोटं पेरलेलं ना ते आता जाऊन खरं सांगा. त्यांनी सांगताना काय सांगितलं की आम्हाला हिंदुत्व घेऊन पुढे जायचं आहे, शिवसेनेचे विचार घेऊन पुढे जायचं आहे, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जायचं आहे. किती खासदार घेऊन गेले होते, 12. किती? 12. बाळासाहेबांनी असे विचार होते का 12 ते 5 झाले का, 5 होते, 5 वरून गाड्या लागले, 7 अजून उठवले गेर पडत नाही, बरोबर आहे. मग बाळासाहेबांचे हे विचार होते का, बाळासाहेबांनी कधी 12 ते 11 नसते गेले, 12 ते 15 गेले. बाळासाहेबांचे विचार घेऊन झाले असते लोकांमध्ये 7 कोटी आहे. आणि तुम्हाला परत येतो सांगतोय, ज्या खासदाराला आपण 10 वर्ष 2 वेळा निवडून केलं, आज तुम्हाला मला सांगायची गरज नाही कारण पाहिजे नाही सोडले का, तुझ्या समोर त्याचाच गाव आहे. काय गावाची परिस्थिती आहे, 4 तारखेला आपलाच आहे कारण हवेदिव्याची 7 कोटी. म्हणून आपण कुठेही कमी पडता कामा नये, आतापासून जोमाने कामाला लागा. कारण काय माहिती का, तुम्ही आत्ता जर दोनला मागे पुढे विचार कराल ना, 4 तारखेला पश्चाताप करून काय फायदा होतो. म्हणून आतापासून कामाला लागा. कारण तुम्हाला मी मागचं उदाहरण सांगेल, ज्या वेळेला विश्वास केले साहेब जिल्हा परिषदला होते ना, ज्या वेळेला कमी होईल त्यानंतर शिवसैनिकाला बरेच जणांना पश्चाताप झाला होता, त्याचा काय उपयोग झाला. म्हणून तुम्हाला सांगतोय आतापासून कामाला लागा. थोडेसे आपले नातेवाईकांचे लग्न असतील, साखरपुडे असतील, काही कार्यक्रम असतील, तो मुळात दुर्लक्ष करा, जा जाऊ नका असं मी सांगणार नाही. तिथं 2-2 4-4 तास बसण्यापेक्षा विजिट द्या, फोटो काढून नका चाललं, मला बाल्यामामाचे प्रचार करून असा प्रत्येकाने प्रामाणिक काम करा, जेणेकरून 10 वर्षाचं आपण जे भोगलेलं आहे, हवेदिव्याच्या लोकांनी जे भोगलेलं आहे, भिवंडी तालुक्यातल्या लोकांनी जे भोगलेलं आहे ना, माझ्या भिवंडी लोकसभा संपर्कच्या लोकांनी जे भोगलेलं आहे, ते पुन्हा भोगाची वेळ येऊ नये. तिथं खारगावच्या रेल्वेच्या त्या साईडला कुठला पाडायचं, ब्राह्मण कुठला पाडायला, तिथला शाखा प्रमुख आपला युवा प्रमुख येतो, त्याने सांगितलं का पाटील साहेब आम्ही आमची मंडळी घेऊन कपिल पाटलाच्या बंगल्यावर गेलो आणि त्यांना सांगितलं का साहेब आमच्या या बंगल्यापाड्यातल्या महिला भगिनी असतील त्यांना रेल्वे क्रॉसिंग करायला खूप त्रास होते, जीव मुठीत घ्यावं लागते, आमचे शाळेतले विद्यार्थी जर नको नको ते अशा पद्धतीने येतात की कधी त्यांचा ॲक्सिडंट काय होईल सांगता नाही, त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल, तुम्ही काही करा ना आम्हाला तिथं ब्रिज टाकून द्या. त्याचा काय वाक्य असेल, काय शिकवलंच पाहिजे का मुलांना, म्हणतो नका शिकवू मुलांना. आज तुम्ही म्हणाला त्या खोटा हॉटेलला तुम्ही जाऊन त्या विभाग प्रमुखाला विचार, अशी पाहिजे, अशी पाहिजे, वाट बघू नका, 1 करोड पाहिजे, उद्या काम करू. Thank you.
जी व्यक्ती स्वतःचा नाही तर समाजाचा विचार करेल, जी व्यक्ती माझा नाही तर एक गोर गरीब जनतेचा विचार करेल, गावाचा विचार करेल, अशा व्यक्तीला मी तर पाठवा 100% भिवंडी लोकसभेचा विकास होईल. तर ग्रामपंचायत गुंदवली ग्रामपंचायतचे हे आभार मानतो की आपण आसन व्यवस्था चांगली केली आणि आज समारोपाचा कार्यक्रम इथं याची सांगता करतोय. आपलं चांगलं सहकार्य लाभलं या शिवसंपर्क अभियानामध्ये. सर्वांचं म्हणजे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळपासून काहीतरी जे कट मारत होते दुपारपर्यंत चालेल हरकत नाही, सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि आजचा हा आपला कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.